सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आरोग्य जागृती। मी नमस्ते, मी डॉक्टर पोना कुरकुरे। मी मुंबईमध्ये SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल जे स्थित आहे तिथे पिडियाट्रिक हिमॅटोलॉजी ऑन्कॉलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा युनिटची हेड आहे। आणि आमच्याकडे हिमॅटोलॉजी पेशंट्सची काळजी घेतली जाते आणि जिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे ते पण केलं जातं। माहिती असेल की आज आत्ता बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाच एक क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे थॅलेसेमियासाठी, कारण त्याच्यामध्ये जीन्सची खराबी असल्यामुळे जेपर्यंत जेनेटिक इंजिनिअरिंग करून ते जीन बदलू शकत नाही तेपर्यंत आपल्याला ते जीन आपल्याला ते बोन मॅरो बदलून नॉर्मल बोन मॅरोनेच ब्लड ची जे हा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करता येईल। आणि तेच एक क्युरेटिव्ह ऑप्शन आहे। थॅलेसेमियामध्ये रक्त देणं हा एक डोकं दुखलं आणि क्रोसिन घेतल्यासारखं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे। म्हणून जर हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं झालं तर आपल्याला पहिली गोष्ट की आपल्याला मॅच डोनर आहे की नाही हा फर्स्ट स्टेप आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला HLA मॅचिंग करावा लागेल। आता HLA मॅचिंग हा नुसतं अख्खा फॅमिलीचा म्हणजे पेशंट आणि भाऊ बहीण आणि आई बाबा सगळ्यांच्या केल्यानंतर ते मानलं जातं की कितीपर्यंत मॅच आहे। आणि फुल मॅच डोनर असला तर थॅलेसेमियामध्ये बरं असं आम्ही मानतो। ते स्टँडर्ड ऑफ केअर आहे, म्हणजे ते स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे। आणि त्याच्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त आपण 50% मॅच पण करू शकतो, परंतु ते अजून इतकं स्टँडर्ड ऑफ केअर मानले जात नाही। तर हा ॲक्च्युली आपण तपासणी केली तर दर पेशंट आणि हरेक व्यक्तीभीट आपल्याला जवळजवळ 12,000 खर्च होईल। आणि ते पण आपल्याला व्यवस्थित हाय रिझोल्युशन HLA पाहिजे, ज्याच्याकडून ते किती टक्के जुळतं आहे ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्या वरतीच बोन मॅरो ट्रान्सप्लांट्सच्या सक्सेसचा आधार असतो। म्हणूनच हा आपल्याला पेशंटला माहिती नसतं की त्याला मॅच मिळेल की नाही, तर ते इतकी महाग तपास करण्यासाठी लोक तयार होत नाही आहे। परंतु SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी अँड आणि जीवन अमृत मेडिकल फाउंडेशन ह्या तिन्ही संस्था एकत्र येऊन याच्यावरती काम करतात। आणि HLA कॅम्प जे विनामूल्य हा HLA टायपिंग करून देतो ते आपण करायला पाहिजे, त्याचा फायदा घ्यायला पाहिजे। आणि त्याच्यामधून आप पेशंटला समजेल, पेशंटच्या फॅमिलीला समजेल की त्यांचे पेशंट थॅलेसेमिया पेशंटच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा पॉसिबल आहे की नाही। आणि म्हणूनच हा करणं फार आवश्यक आहे आणि हा प्रथम पाऊल आहे जे तुम्हाला क्युरेटिव्ह ट्रीटमेंटकडे घेऊन जाते। येत्या मार्च 10 असं कॅम्प होणार आहे आणि आपण सगळ्यांनी याचा सर्वात जास्त फायदा घ्यावा हाच अपेक्षा। आरोग्य जागृती।